बघतोय एकीकडे ह्या शपथविधी सोहळा तर सुरू आहे आणि 3 डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक म्हणजे आपलं बहुमत सिद्ध करायला राज्यपालांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीला. 3 डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडे वेळ असणार आहे आणि एकीकडे आपण बघतोय की भरपूर शिवसेनेकडून टीका होतीये भाजपवर. काल मुख्यमंत्र्यांनी काल देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की शिवसेनेनं आमच्याशी ते बोलले नाहीत, थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलले. तर दुसरीकडे शिवसेनेकडनं असं सांगण्यात येतं की 30 वर्ष जुनी मैत्री भाजप विसरलं आणि त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही. आरोप प्रत्यारोप काल देखील सुरू होते, पण आपण बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मात्र एकत्र आले आणि शिवाजी पार्कवर आता उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. नक्कीच ऐतिहासिक क्षण असणार आहे शिवसेनेसाठी. हा ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री होणार आहेत, प्रत्यक्ष राजकारणामध्ये सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे हे आमदार आहेत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची उद्या शपथ घेतील. आपण बघितलं तर सुप्रिया सुळे देखील सकाळपासून आमदारांच्या स्वागतासाठी विधानभवनामध्ये दाखल झाल्यात. आमच्यामध्ये कोणताही दुरावा नव्हता असं त्यांनी अजित पवारांबद्दल बोलताना सांगितलंय. येत्या 5 वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू असं देखील सुप्रिया सुळे सकाळी म्हणालेल्या होत्या. एकूण शरद पवारांनी भाजपच्या कडनं ही सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार होतो, मात्र यांनीच सत्ता बनवली नाही असं पवार वारंवार म्हणत होते. नेमकं काय चाललंय, नेमकं काय घडतंय हे कळायच्या आतच अनेक वेळेला सूत्र फिरत होती आणि काल अखेर या सगळ्याचा शेवट झाला आणि सत्तेचा तिढा सुटला. महाविकास आघाडीचं सरकार येणार हे नक्की झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार काल हा ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवणारा ठराव कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या रात्रीच्या बैठकीत मांडला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांना अनुमोदन दिलं आणि या सगळ्या नव्या आघाडीबद्दल या नव्या सरकारबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींचे शरद पवारांचे आभार सुद्धा मानले. त्यानंतर तिन्ही पक्षांनी जाऊन राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आता यानंतर ज्या औपचारिक गोष्टी आहेत म्हणजे आज नव्या आमदारांचा शपथविधी होतोय आणि त्याचप्रमाणे राज्यपालांची उद्धव ठाकरेंनी जाऊन भेट सुद्धा घेतलेली आहे. मी भीमराव धोंडीबा तापकीर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्यामुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. श्रीयुत अमीन पटेल, श्रीयुत राजकुमार पटेल, श्रीयुत राजेंद्र पाटणी. सगळ्यात पहिले मला सांगा की आज आमदारांचा शपथविधी होतोय, उद्या उद्धव ठाकरेंचा शपथविधी होईल, काय भावना आहे, काय प्रतिक्रिया तुमच्या? नाही, आनंद आहे. लोकांना वाटत होतं हे सरकार होणारच नाही. अनेक जण स्वप्न बाळगून होते, अनेकांच्या मनात आणि ओठामध्ये फार वेगळ्या भावना होत्या. त्यांना ते बिंदास होते की हे सरकार बनू शकत नाही, पण हे सरकार बनल्यामुळे त्यांची जीभ त्यांच्याच दातात अडकली. ते अशक्यप्राय होतं, ते शक्य झालं केवळ आम्ही तिघांनी खोलवर जाऊन दीर्घकाळापासून 20 दिवसापासून सातत्यानं विचारमंथन करत होतो की हे सरकार जर बनवायचं आहे तर कुठल्या आधारावर गेलं पाहिजे, कुठले विषय घेऊन गेले पाहिजे, काय कॉमन मिनिमम प्रोग्राम असला पाहिजे आणि त्यावर सगळ्या खोलवर विचार केल्यानंतर हे सरकार बनवण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यामुळे मला वाटत नाही की कोण काय म्हणताय, पण 3 विचाराचं सरकार असेल तरी संविधानाला पुढे ठेवून आम्ही हे सरकार पुढे चालवणार आहोत आणि त्यामध्ये कुठेही अडचण येणार. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुमचा तो जो कॉमन मिनिमम प्रोग्राम नाहीये, कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम हा भाजपला दूर ठेवणं एवढाच आहे. हो, तो महाराष्ट्रातील जनतेचा पण होता जो विश्वास होता, 150 मिळतील, 135 मिळतील, शिवसेनेला बाजूला करू, स्वतः सरकार स्थापन करू वगैरे वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पण त्यांचे स्वप्नच होते ना. ते स्वप्न गेले ना, धुळीस मिसळले ना. महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आणि तसे तुम्ही पाहिले विरोधकांचे पर्सेंटेज पाळले तर आणि
त्यांचे काढले की तो आमच्याच बाजूला आहे कौल राहिला विषय. भारतीय जनता पक्षाने 5 वर्ष जनतेला छेडलं सरकार म्हणून काय काम केलंय. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कधी बदल्याची भावना नव्हती, ती बदल्याची भावना राजकारणात रुजवल्या गेली. हे कोणी केलं, कोणत्या शेतकऱ्यांचा विकास झाला, शेतकरी आज ओरडतोय, कामगार ओरडतोय, बेरोजगारी वाढली आहे, उद्योगधंदे बंद पडलेत, कर्जाचा राज्याच्या बोकांनीवर 5.25 लाख कोटी कर्ज बसवलंय, 2.5 लाख होतं, 2.5 लाख कोटी कर्जावरून 5.25 लाख कोटी कर्ज आलंय. आणि हे सगळं जे चाललेलं आहे, उद्या आम्हाला श्वेतपत्रिका काढावी लागेल या सगळ्या संदर्भात निश्चित काढू. वाटप तुमचं नेमकं कसं होणार आहे, उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे असणार का आणि मंत्रीपद किती असतील? नाही, ही चर्चा आता अंतिम स्वरूपात आहे. मला नाही वाटत उपमुख्यमंत्रीपद असेल ना, पण एकदम बिनधास्त आहोत आम्ही आणि हसत खेळत सगळं काही होणार आहे. चिंता अजिबात तुम्ही करू नका, आम्ही करत नाही, काही टेन्शन नाही. फडणवीस काल म्हणाले की स्वतःच्याच ओझ्याखाली सरकार दमणार आहे. आता स्वतःच्या महाराष्ट्राच्या कर्जाचं ओझं तर आमच्या डोक्यावर ठेवलंच आहे. आता कर्जापायी जर आमचं डोकं आम्ही जर दबलो तर मला सांगता येणार नाही. पण असं काही स्वतःच्या ओझ्याखाली वगैरे हे त्यांना वाटतं तसं काही नाही. मुळात त्यांना जाताना काही सांगायला नव्हतं.